नागपूरमध्ये देवाला दान दिलेल्या दोन मुलांची बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. यामध्ये एक 7 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. लहानपणापासूनच या मुलांना मठामध्ये दान दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. देवलामेठी परिसरातील एका मठात हरवलेल्या मुलीला शोधण्यासाठी गेलेल्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांना ही दोन भावंड सापडली. ही मुलं छत्तीसगडमधल्या राजानंदगाव परिसरामधली असून त्यांना त्यांच्या वडिलांनी देवाला अर्पण केल्याचं देवळातल्या सांधवीनं सांगितलंय आणि त्यानंतर बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची सुटका केली आहे. याचबद्दल अधिक माहिती घेऊयात. आमचे नागपूरचे ब्युरो चीफ गजानन उमाटे आता आपल्यासोबत आहेत. गजानन, आपण बघितलं, दोन लहान मुलांची खरं तर सुटका करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांनीच त्यांना देवाला दान केलं होतं. नेमकं प्रकरण काय आहे? नक्कीच. छत्तीसगडमधल्या परिसरातले काही गरीब कुटुंबातले हे मुलं होते. त्यांच्या वडिलांनी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे मठामध्ये या मुलांना दान दिलं होतं आणि कायद्यानं हा गुन्हा आहे. काल बाल संरक्षण अधिकारी जेव्हा त्या मठाची तपासणी करण्यासाठी गेले तेव्हा ही सगळी बाब उघड झाली. दोन्ही मुलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि दोन्ही मुलं सध्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या सोबत आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. एकूणच एक वर्षापूर्वी सुद्धा नागपुरात अशा प्रकारची बाब उघड झाली होती. काही मुलांना दान दिलं होतं मंदिराला, देवाला, ही बाब पुन्हा उघड झालेली आहे. अत्यंत गंभीर बाब आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विज्ञान युगात देवाला मुलं दान देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि बाल संरक्षण अधिकारी जे आहे ते यावर कारवाई करत आहे. अगदी गजानन, थँक्यू या सविस्तर माहितीबद्दल.